याला आहेत ना शेंगा त्या म्हणच म्हणतोय चांगल्या आहेत. अरे मग बाद आहे म्हणजे आतापर्यंत जो रस्ता होता तो खूप भारी होता, खरी मज्जा आता इथून पुढे चालू होणार आहे. जर आता मी कोकणात नसतो तर मला पण हेच करत करत अभ्यास वगैरे करायला लागला असता. गावातील सोसायटी आहे म्हणजे खरं म्हणजे फक्त इथंच एका जागेच फक्त गावात तरी आता लागवड वगैरे मिळते आणि बाजूला लगेच त्याच्या गिरण आहे. गावात मला वाटते 3 ते 4 गिरणी आहेत अशा आणि बाकी हे गावातला चौक तुझ्या पलीकडे चौक आहे आणि हे गावातला असे लोक वगैरे आहेत बघू शकताय. लागवड आतनं घेऊन येऊ त्या गाडीवर घालायची आहे खरं म्हणजे ह्या गाडीवर 2 आणि त्या गाडीवरती 1. इकडे खतांचं दर आहेत हे बघू शकताय. कंपनी युरिया 450 266 DAP 1350 10 आणि इकडे हे दुकान गावातलं एकच. तुम्ही कशाला टाकणार आहे खोडव्यालाच का तुम्ही कशाला? भैयाजी हम लोग सब आपके साथ में ही है. इकडे सगळी खतच येते. तर आपण जरा वजन चेक करूया वजन किती. 25 दिन में पैसा डबल. वजन वाढले 67. हा गेलो एक आमची गाडी आहे जुनी आणि ही एक आहे तर ही नवी आहे त्यामुळे त्याच्यावर एकच वापरतील आणि याच्यावर 2 घालतील. बिन बांधता 2 पोती कशी न्यायची आज मी तुम्हाला दाखवतो. बिन बांधता ही आर्ट आहे लक्षात ठेवा. त्याचा आर्ट तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा याला काय बिन बांधलेलं वगैरे काय नाही. रस्ता पण बघू शकताय. रस्ता पण काय एवढा हायवे सारखा नाही आहे पण हाया खूप बरा आहे म्हणजे एवढा हे नाही आहे. अजून इथनं पुढं जेव्हा आमच्या शेताला रस्ता चालू होतो तो रस्ता तर तुम्ही बघितला तर खूप हे वाटेल. असल्या रस्त्यातनं सुद्धा म्हणजे आपण बिन बांधता नेतोय म्हणजे हे आर्ट आहे खरोखर. ते आर्टचं मी तुम्हाला म्हणजे शेवटला सांगेल की कसं आहे. आणि हे बघू शकताय ही पाईपलाईन आता सगळीकडेच चालू आहे तुम्हाला पण तुमच्या गावात पण चालू असेल मला वाटते. जिथं गाव आहे तिथं ही पाईपलाईन चालू झाल्या ते जरा बघू नंतर. तर ही गावातली विडभट्टी आमच्या लेकांची आहे ती बघू शकता ही पूर्ण. आणि ही जवळजवळ मला वाटते अजून इथून 10 मिनटं लागतील जायला आपल्याला. आणि खरं म्हणजे कोकणातपेक्षा इकडं ऊन लई कमी आहे. इकडं काहीच ऊन नाही म्हणणार मी. 10% बी ऊन नाही कोकणातल्या. कोकणात ऊन भरपूर आहे बाकी इकडं शेतात म्हणजे बऱ्यापैकी ऊस हाललेला आहे इथला हे बघू शकता. बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी ऊस हालला आहे. जवळजवळ वाटते 30% तरी सध्या आता ऊस हाललेला आहे आणि राहिलेला मला वाटते आता मार्चपर्यंत यावर्षी जरा कारखाना उशिरा चालू होणार आहे कारण जे शेतकरी संघटनेचा जो मोर्चा वगैरे होता त्यामुळं खूप लेट झाला आहे. त्यामुळं आता आमच्या शेतातलं काय काय झालं आहे ते आम्ही जाऊन बघणार आहे. हम्मत बोलिये आपल्या साथ मत जोडिये हमको. बाकी इकडं परत झेंडू हे पूर्ण शेताचा एरिया इकडला आमच्या गावातला. आमच्या गावातला म्हणता येणार नाही तर आमचं जे शेत आहे ते पूर्ण बॉर्डरवरतीच आहे म्हणजे दुसऱ्या गावची बॉर्डर आहे दोनवडे गावची आणि वाकरे गावची त्या बॉर्डरवर आमचं शेत आहे. बाकी हे बघू शकताय त्या हिवळीचा गाळ काढलेला नाही गाळ केवढा आहे बघा एवढा. की वातावरण खूप भारी आहे ऊन वगैरे काय नाही निवांत वाटते. बरेचशी लोक आता म्हणजे आपलं जे ऊस गेलं आहे त्यानंतर कामकाज तिथे चालू केलं आहे आपल्या. तर बाकी ही एरिया मला खूप भारी वाटते. इकडनं तिकडं नारळ पूर्ण म्हणजे गोव्यासारखं फील येते तेवढाच 2 सेकंदासाठी मात्र भारी वाटते दिसायला. खरं म्हणजे आतापर्यंत जो रस्ता होता तो खूप भारी होता खरी मज्जा आता इथून पुढे चालू होणार आहे. इथं म्हणजे पावसाळ्यात तरी हा रस्ता असा एवढा बाद असतो की म्हणजे डायरेक्ट जरी घसरली गाडी तर डायरेक्ट तुम्ही उसात पाय मोडून. पण हे बघू शकता आता हा रस्ता चालू झाला आहे आणि इथून पुढे खरा रस्ता आपला आहे आणि ह्या रस्त्यातनं मला गाडी न्यायची आहे काढत बिन तिक्की दोन्ही पण पडता एक पण टिक्क पडलं तर मग आपलं चॅलेंज हरणार आहे आपण. पण चॅलेंज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे काय पण होती. तर चला हे बघू शकता फायनली आपण म्हणजे हे शेत आहे इकडं आणि इथं आपण पोचलो आहे आणि बघा बिन काय पाडता हे बघू शकता. हाय असा आहे हाय असं तुम्हाला म्हणजे काय वेगळं वाटत असेल तर खरोखर बघा अजून हाय असा आहे आणि स्टँड लावला म्हणून ते थोडं तिकडं टिक्क झाले बाकी बिन बांधता आणले. ज्याचं बाबा डोकं असं म्हणजे पूर्ण हे चालते त्याला असं हे करायला चालते नाहीतर तुम्ही बिन बांधता आणलं तर मला वाटतं 100 तुम्ही म्हणजे दिवस तिथंच घालणार आणि लागवड वगैरे राहिले म्हणजे ऊस फुटल्यावरची जाणार आणि तेव्हा तुम्ही लागवड घेणार त्या गजब बेज्जती आहे. फायनली आपण आपल्या शेतामध्ये आलोय. तर हे बघा हे धावडा आहे इथून ते पूर्ण त्या
त्या ह्याच्यापर्यंत असा पूर्ण आणि पुढं त्या रोड आहे दिसतोय तिथपर्यंत आमचं पूर्ण शेत होतं आणि ऊस वगैरे तोडला आहे हे बघू शकता तुम्ही. ऊस पूर्ण गेला आहे खरं म्हणजे हे गेले इकडं लावण टाकले तर त्या लावणीमध्येच आपल्याला लागवड टाकायची त्यामध्येच भरणी वगैरे करणार आहेत आणि हे एवढं झालं आणि खाली जो ऊस आहे तिथून तुम्ही ते बघू शकता निरगेलजवळ तो ऊस फक्त तोडायचा राहिला आहे 10 गुंठ काहीतरी असेल आणि हा पूर्ण तोडला आहे. ती बीडची जी ऊस कामगार होती त्यांनी ऊस तोडला आहे पण भारी ऊस तोडला आहे हे बघू शकताय. म्हणजे लय ऊस वगैरे राखला वगैरे काय नाही त्यामुळं बऱ्यापैकी कापलाय. पप्पांनी यावेळी मला वाटते काय केलं नसेल त्यांनीच त्यांच्याकडूनच करून घेतले. विहीर ही आमची विहिरीला पाणी एवढं आहे बघा आता म्हणजे कोकणातील विहिरी बऱ्याचशा आहेत तर त्या एवढ्या लांबीच्या विहिरी नाही आहेत त्या खूप छोट्या छोट्या विहिरी आहेत म्हणजे ह्याच्या निम्मी विहीर असेल पूर्ण कोकणातल्या विहिरी आणि मात्र खोल भरपूर आहे ती खोल एवढी जास्त नाही खरं म्हणजे आता पाणी उपसलेलं नाही त्यामुळं एवढं पाणी आपल्याला दिसायला लागले पण हा पाणी आहेच पण ह्यातलं पण पाणी त्यामध्ये घालतोय आम्ही जेणेकरून पाणी पुरेल असं. बाकी हा धावडा म्हणजे मी मला वाटते 5वीला का 6वीला असताना हा धावडा लावलेला आणि आता हा धावडा एवढा आलाय हे बघा पूर्ण एवढा. एनिवे बाकी केळी लावलेले मावशीकडनं आणून आमच्या वडिंगच्या पण ती काही केळीने काही साथ दिलेली नाही. आप अपना देखो जसं आपण मिसळ वगैरे मिक्स करतोय तशी आता ती लागवड मिक्स करायची आहे. 2 पोती वेगळ्या प्रकारचे आहेत आणि 1 युरियाचं पोत आहे ते आपण मिक्स करून टाकणार आहे तर आता त्यासाठी आपण तरटी पहिला घेऊया. एकच आहे ना भाई भाषण कुछ ज्यादा नाही हो गया मिक्स करून झाले आता टाकायला नेतील तर चला हे तिक्की भरूया आणि तिकडं न्यायचं आपल्याला तिथं नेऊया. चला तर इकडे आता लागवड टाकायचं आपलं हे टिक्क इकडे आणले आपण मिक्स केलेले आता हे लावून टाका लागले उपर ट्रॅक्टर मध्ये आला ते जायला 4 वाजता त्या उपर ठीक करायचं करायचं तिला काय शेंगा लागणार नाही ते लागणार नाही ते जाते रोटर मध्ये मग आता काय उपयोग नाही जा म्हणजे फुलं दिसतेत केला लागू देत ठेव हा फुलं दिसतात येणार अजून याला चांगलं बाधा बाधा काढा फुला फुला सगळी चांगली मग शेंगा लागल्या ठेव तेवढं शेंगा राहू दे तोडायच्या शेंगा राहते तोडतो म्हटलं बाद बाद झाले ते उपर काय करेल किशा ठेव फोन बरं हिला तर कुठं आहे काय असं हिला हिला आहेत ना शेंगा त्या म्हणणं म्हणतोय चांगल्या आहेत अरे मग बाद योगी मॅ बहुत दिवस तेरा बहुत दिवस खेळ बंद करणार चक्कर मिळता हॅलो हिला शेंगा लागल्यात की ठेवते लय भारे बाबा इकडं कोल्हापूरला लय ताप आहे कोल्हापूरची माणसं बी जरा हेच आहेत खरोखर बघा हे आमची लावण आहे लावणीमध्ये या शेंगा लावल्यात हे बघू शकताय कोकणात अशा शेंगा म्हणजे लोकांना बघाय नाहीत बघाय लक्षात ठेवा आणि इथेही कोल्हापूरची लोक बघा हे अशीच घालवत आहेत हे आता ही बाजूला ठेवतो जाळी म्हणजे जेणेकरून संध्याकाळी हिची तामटी करता येईल. तर फायनली हे बघा हे वरणं काढून झालं आहे हे 2 सऱ्या मी काढून ठेवल्यात आता बाकीचे बाहेर टाकायचे तर आता बाकी मला वाटते आता भरणी करायला येणार आहे ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर कसं आत घालतो तिथनं बघा म्हणजे रोड वगैरे काय नाही रोड पूर्ण बाहेर आहे तिकडे मी घरी पोहोचलोय आशा करतो तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल. तर बाकी शेतकऱ्यांच्या पोरांचं जीवन असंच आहे म्हणजे मी पण जेव्हा इथं होतो तेव्हा मला पण असेच काम वगैरे करायला लागायचे शनिवार रविवार असेल किंवा बाकीच्या दिवशी ज्या दिवशी काम असेल तेव्हा आणि खरं म्हणजे आपण पण काम केलंच पाहिजे कारण आपली शेती वगैरे आहे तर म्हणजे आपण नुसतं स्टेटसवर लावतो की बाग आहेत दार वगैरे तर खरं म्हणजे खरोखर असं कष्ट पण केलंच पाहिजे शेतात पर्याय नाही आणि मी काय असं म्हणजे भाषण दिल्यासारखं सांगत नाही कारण आम्ही पण असंच वगैरे शेतीतनं कामं वगैरे करून आता कोकणात गेलो जर आता मी कोकणात नसतो तर मला पण हेच करत अभ्यास वगैरे करायला लागला असता.
बाकी शेतकऱ्यांच्या पोराने ऍक्सेप्टच केलं पाहिजे की आपल्या जीवनात असं आहे, हे जर आपल्याला बदलायचं असेल तर आपणच बदलू शकतोय एक्झाम देऊन किंवा बाकीच्या गोष्टी करून. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बापाला वाटत असते की आपलं पोरगं खरोखर कुठल्या तरी गव्हर्नमेंट ऑफिसरमध्ये लागावं किंवा चांगल्या नोकरीवर लागावं, आपल्याला जे सोसाय लागले ते सोसाय लागू नये म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याच्या बापाची धडपड असते. तर बाकी पप्पा हायपरवण्याचं फक्त एकच कारण होतं की मी तो ट्रॅक्टर आला होता आणि मी व्हिडिओ वगैरे करत होतो त्यामुळेच ते हायपर झाले होते. तसं बाकी पप्पा एवढं कधी माझ्यावर रागवत नाहीत, पण आज जरा जास्तच झालं. ह्या व्हिडिओला तुम्ही जर 30 लाईक दिले तर मी पप्पांनाच पुढच्या व्हिडिओमध्ये आणेल. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ चला लाईक करतो, चॅनल पर्यंत सबस्क्राईब करतो मिळते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तप्त केले पाय त्या व्हिडिओमध्ये भरणी ट्रॅक्टरच्या द्वारे कशी केली ती जाते ते बघू शकताय. तर बाकी तो व्हिडिओ पण खूप भारी होणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.